चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज 9 जुलै रोजी एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 69 आहे। आतापर्यंत 80 रुग्ण हे उपचारानंतर बरे होऊन डिस्चार्ज झालेले आहेत। आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या त्यामुळे 149 आहे। आपल्याकडे जिल्ह्यामध्ये आज 14 रुग्ण आढळलेले आहेत, त्यामध्ये 6 रुग्ण हे यापूर्वी भद्रावती येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील आहेत। हे सर्व रुग्ण एका लग्नानिमित्ताने एकत्र जमलेले होते आणि त्यामुळे हे सर्व व्यक्ती पॉझिटिव्ह आलेले आहेत। तसेच गडचांदूर या ठिकाणी पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील 3ही व्यक्ती पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यामुळे ते गडचांदूर या ठिकाणी 3 रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे। तसेच 1 रुग्ण मूल आणि 3 रुग्ण ब्रह्मपुरी या तालुक्यांमध्ये आज नवीन मिळालेले आहेत। हे सर्व रुग्ण बाहेरच्या जिल्ह्यांमधून आलेले आहेत, मुंबई पुणे त्याच्यानंतर ठाणे या जिल्ह्यांमधून हे रुग्ण आपल्याकडे आलेले आहेत। हे सर्व रुग्ण मूल आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व रुग्ण हे संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये होते, त्यामुळे त्या ठिकाणी कोणताही कंटेनमेंट झोन करण्यात येणार नाही। याशिवाय जिल्ह्यामध्ये आपण सध्या भद्रावती, चिमूर आणि ब्रह्मपुरी या 3 शहरांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे। तसेच जिल्ह्यामध्ये आपण कालपासून हॉटेल्स आणि लॉजिंग गेस्ट हाऊस यांना 33% क्षमतेवर सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। यामध्ये कोविड संसर्ग होऊ नये यासाठी त्यांना अतिशय काटेकोरपणे सर्व विविध नियमांचं पालन त्या ठिकाणी करायचं आहे, त्याबद्दलच्या विस्तृत सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। त्यांचं पालन करूनच संबंधित हॉटेल मालकांनी किंवा लॉज यांनी ते व्यवसाय सुरू करायचा आहे। या नियमांमध्ये कुठल्याही प्रकारे जर का कुतराई केल्याचं आढळलं तर संबंधित आस्थापना तातडीने बंद करण्यात येईल। तसेच संबंधित आस्थापनेवर IPC इपिडेमिक डिसीज ॲक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट यांच्याखाली गुन्हा देखील नोंदवण्यात येईल। त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमांना सदर हॉटेल्स किंवा लॉज वापरता येणार नाही। रेस्टॉरंटवरील बंदी कायम आहे याची देखील सर्वांनी नोंद घ्यावी। जिल्ह्यामध्ये लग्न आणि इतर कार्यक्रमांमुळे रुग्णसंख्या वाढल्याचे निदर्शनास आलेले आहे। लग्नामध्ये अद्यापही नागरिक व्यक्तींची मर्यादा पाळत नसल्याचे समोर आल्यामुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातून नागरिक लग्नासाठी येऊ नयेत। अतिशय आवश्यक परिस्थितीमध्ये कमीत कमी लोकांमध्येच आपण लग्न समारंभ करायचे आहे। प्रशासनाकडून परवानगी घेतल्याशिवाय किंवा दिलेल्या परवानगीतील अटींचं पालन न केल्यास संबंधित व्यक्तींवर गुन्हा देखील नोंदवण्यात येईल। याशिवाय जिल्ह्यामध्ये आजपासून महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आपण 2 तास वाढीव मुदत सर्व आस्थापनांसाठी देत आहोत, त्यामुळे आता संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या आस्थापना सुरू राहण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे। मात्र ह्या आस्थापनांमध्ये कोरोना संदर्भातील सुरक्षित अंतर, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, ह्या स्वच्छता ह्या गोष्टींचं पालन केल्याचं आढळून न आल्यास त्या आस्थापना तातडीने बंद करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपले व्यवसाय सुरू ठेवत असतानाच दुकानदारांनी तसेच ग्राहकांनी या दोघांनीही सर्व सुरक्षेचे नियम पाळणं हे त्यांच्या स्वतःच्या आणि सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे, ते त्यांनी पाळावेत असे आवाहन मी या ठिकाणी करतो। तसेच परजिल्ह्यातून जे नागरिक येत आहेत त्यांनी 100% संस्थात्मक क्वारंटाईन व्हायचे आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये जर का ते संस्थात्मक क्वारंटाईन त्यांनी चुकवलं असं निदर्शनास आलं किंवा प्रशासनाकडे माहिती दिली नाही तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल। या संदर्भात कुठलीही तक्रार असल्यास नागरिकांनी 1077 या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या क्रमांकांवर फोन करावा।